शेवटच्या श्वासापर्यंत या राज्याची सेवा करण्याचा संकल्प घेऊन आम्ही राजकारणात आहोत. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, नुसतं नाव जरी उच्चारलं तरी ज्यांच्या कर्तृत्वाचा आलेख उभ्या महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांसमोर आपोआप उभा ठाकतो असं व्यक्तिमत्व. वंश, भाषा, धर्म, पक्ष यांच्याही पलीकडे जाऊन माणुसकीची नवी परिभाषा प्रस्थापित करणारा माणूस श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार. हा झंझावात आजचा नव्हे, हे कर्तृत्व मंत्रिमंडळात महत्वाचं खातं मिळालं म्हणूनही नव्हे, तर ही धडाडी, ही जिद्द, ही कार्यकुशलता, ही अभ्यासू वृत्ती सुधीरभाऊच्या धमन्यांमधून वाहणाऱ्या सळसळत्या रक्ताच्या थेंबा थेंबात सामावली आहे. भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहून महाविद्यालयीन छात्रसंघाच्या निवडणुकींच्या माध्यमातून घडलेलं सुधीरभाऊंचं हे व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रातील जनमनाच्या हृदयावर अधिराज्य गाजवित आहे. लाल दिव्यापेक्षा लाल रक्ताच्या माणसावर प्रेम करण्याचा संकल्प घेऊन राजकीय क्षेत्रात आलो. 1999 मध्ये सर्वप्रथम युती सरकारच्या कार्यकाळात पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी सांभाळताना सुधीरभाऊंनी घेतलेले निर्णय, दाखवलेली दूरदृष्टी, वचनपूर्तीसाठी केलेला पाठपुरावा, जनतेच्या प्रश्नांची जाण या माध्यमातून महाराष्ट्रीय जनतेला अनुभवास आली त्यांच्यातील दमदार नेतृत्व गुणांची झलक. त्यानंतर महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या विस्तार वाढीसाठी त्यांनी रचलेली यशस्वी व्यूहरचना सर्वश्रुत आहेच. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या विशिष्ट कार्यशैलीनं सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं, तेही अल्पावधीतच. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं. संपूर्ण बहुमतानं भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेवर आला. राज्याची बिघडलेली आर्थिक स्थिती सुधारण्याची मोठी जबाबदारी सुधीरभाऊंवर टाकण्यात आली. अर्थ आणि वित्त नियोजन मंत्री म्हणून सुधीरभाऊंनी शपथ ग्रहण केली. सोबतच महाराष्ट्राला हिरवगार करण्याचीही धुरा वनमंत्री म्हणून सुधीरभाऊंवर टाकण्यात आली. कुठल्याही जबाबदारीला घाबरून ना म्हणतील ते सुधीरभाऊ कसले? उलटपक्षी मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी नव्या उमेदीनं उभे ठाकत आज महाराष्ट्राला एका अभिमानास्पद प्रगतीच्या शिखरावर नेण्यात सिंहाचा वाटा उचललाय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी. चंद्रपूरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी चंद्रपूरचा साधलेला विकास कथन करताना थकत नाही एकही चंद्रपूरकर. महत्वपूर्ण खात्यांचे मंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीची 3 वर्ष पूर्ण करताना सुधीरभाऊंनी आपल्या निर्णय क्षमतेच्या जोरावर अनेक नवनवीन अभूतपूर्व विक्रम नोंदवले आहेत. प्रयत्न हाच राहील की 1936 पासून 2016 पर्यंत 494 मंत्री महाराष्ट्रात झाले, 495 मंत्री म्हणून काम न करता काहीतरी असं करून जायचं की ज्याचा फायदा मला पुढच्या जन्मात होईल. एखाद्या शासकीय कार्यालयाला सक्षम कार्यकुशलतेबद्दल ISO प्रमाणपत्र मिळणं ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट घडली आहे महाराष्ट्राचे अर्थ नियोजन आणि वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या बाबतीत. मला वाटतं की ISO मानांकनाच्या माध्यमातून या कार्यालयात येणारा व्यक्ती हा ईश्वराचा अंश समजून त्याची जास्तीत जास्त योग्य पद्धतीने सेवा करण्याची जबाबदारी या कार्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांवर ISO मानांकन आल्यावर येईल हा विश्वास आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील अशा प्रकारचा हा एकमेव सन्मान फक्त आणि फक्त सुधीरभाऊंच्या नावे प्रदान करण्यात आलाय. मी सुधीरभाऊंचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की सुधीरभाऊंनी स्वतः पुढाकार घेऊन राज्यातच नव्हे तर देशात पहिलं ISO प्रमाणित ISOचं मानांकन प्राप्त झालेलं मंत्री कार्यालय हे आज त्यांनी या ठिकाणी स्थापित केलं आणि खरोखर सामान्य माणसाकरता गुणवत्तेनं काम करायचं अशा प्रकारची ही जी काही भूमिका आहे या भूमिकेबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. राज्याला सातत्यानं सतावणाऱ्या दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी यासारख्या ज्वलंत समस्यांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी 1 जुलै 2016 रोजी राज्यात 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला.
सुधीर भाऊंच्या मागे राज्यातील हजारो लोक उभे टाकले आणि लाखो लहान मोठ्या हातांनी 2,81,38,634 वृक्षांची एकाच दिवशी लागवड करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये 5 आगळ्या विक्रमांची नोंद केली आहे. नव्या विक्रमांची नोंद झाली, भरपूर प्रसिद्धी मिळाली, सर्वत्र वाहवा झाली. मुझे बताया गया की महाराष्ट्र सरकार ने 1 जुलाई को पूरे राज्य में करीब 2.25 करोड़ पौधे लगाए और अगले साल उन्होंने 3 करोड़ पौधे लगाने का संकल्प किया है. सरकार ने एक जन आंदोलन खड़ा कर. पण सुधीर भाऊंचं मुळीच समाधान झालं नाही. महाराष्ट्राची एकूण भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध वनसंपदा बघता आणखी काही कोटी वृक्षांची राज्याला गरज आहे. वृक्षांचं आच्छादन 33% असणं आवश्यक आहे याचं भान ठेवत 2017 मध्ये 1 ते 7 जुलै दरम्यान लोकसहभागातून 4 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सुधीर भाऊंनी सोडला. शाळा, महाविद्यालय, सामाजिक, राजकीय आणि स्वयंसेवी संस्था आणि संघटना, उद्योग समूह, कार्यालय, पर्यावरण प्रेमी स्त्री पुरुष या साऱ्यांच्या सहभागातून हेही दिव्य कार्य सुधीर भाऊंनी पूर्णत्वास नेलं. आता मानवानी मानवासाठी जगायचं आहे, मानवानी स्वतःच्या प्राणवायूसाठी जगायचं आहे. वन विभाग तुमच्या जन्मापासून शेवटपर्यंत साथ देणारा हा जगातला एकमात्र विभाग आहे. जन्म झाला तर वन विभागाचा प्राणवायू आहे आणि शेवट जाताना जेव्हा हा नश्वर देह आत्मा अमर करतो तेव्हाही वन विभागाचा लाकूडच साथ देतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत साथ देणारा हा वन विभाग, या वनाला आपण साथ देऊया. जीवनामधला जीव वाचवण्यासाठी जीवनातला वन संवर्धन करूया आणि फॉरेस्ट या शब्दामध्ये जीवनाचा अर्थ आहे तो अर्थ लोकांपर्यंत पोहोचूया. एका आठवड्यात 5,06,29,697 वृक्षारोपण करण्यात आलं. या अभिनव उपक्रमाचं उभ्या देशानं तोंड भरून कौतुक केलं. हिरवा महाराष्ट्र, समृद्ध शेतकरी, पर्याप्त पाऊस, विपुल पाणी साठा, हवामान बदलामुळे बेसुमार जंगल कटाईमुळे धूसर झालेलं हे सुंदर स्वप्न आता नव्यानं प्रत्यक्षात साकारतील सुधीर भाऊ मुनगंटीवार. राज्याचा वनमंत्री कसा असावा? वनांची जोपासना, वन्यजीवांचं संगोपन आणि विशेष म्हणजे वाघांचं रक्षण कसं करावं याचं मूर्तिमंत उदाहरणच सुधीर भाऊंनी राज्यापुढे ठेवलं आहे. वन आणि वन्यजीवांप्रती जनसामान्यांची आत्मीयता वाढावी, वाघांचं संरक्षण व्हावं या भूमिकेतून सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक श्री अमिताभ बच्चन यांना वाघ वाचवा मोहिमेचं ब्रँड अँबेसेडर बनवून आपल्या दूरदृष्टीचा परिचय दिला. संत्रा नगरी नागपूर म्हणजे भारताच्या हृदयस्थानी वसलेलं शहर. या शहराला टायगर कॅपिटल म्हणून घोषित करून वाघ वाचवण्याच्या मोहिमेला नवा आयाम दिला. टायगर कॅपिटल सिटी नागपूर मध्ये सुधीर भाऊंनी मोठ्या कल्पकतेने जागतिक व्याघ्र दिन आयोजित करून वाघासह वन आणि वन्यजीवांबद्दलची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. आज ज्या प्रकाराने हा कार्यक्रम झालेला आहे आणि ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेने आणि त्यांच्या विभागाने प्रतिसाद दिलेला आहे, यातून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण वाघांचं संरक्षण करण्यामध्ये 100% यशस्वी होऊ एवढा चांगला संदेश सुधीर भाऊंनी या कार्यक्रमाने महाराष्ट्राला दिलेला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसारखं प्रत्येक लहान घटनेची इव्हेंट कशी बनवायची आणि ती लोकोपयोगी आणि प्रभावी कशी करायची याचे जे व्हिजन जे आहे ती नरेंद्रभाईंसारखीच सुधीर मुनगंटीवार यांची पण आहे याची मला जाणीव आहे. वनव्यवस्थापन समित्यांना भरघोस पुरस्कारांची योजना राबवून वन संरक्षणालाही बळकटी दिली. आपले वनमंत्री श्री सुधीर भाऊ यांचे मनपूर्वक अभिनंदन करीन की जे वन खातं महत्त्वाचं नेहमीच होतं पण सरकारमध्ये त्याला महत्त्व मिळत नव्हतं, समाजाला त्याचं महत्त्व समजायचं पण सरकार मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आज त्या खात्याचा संपूर्ण कारभार हा सुधीर भाऊंनी सांभाळल्यानंतर त्या खात्याला आवश्यक तेवढं पूर्ण महत्त्व हे त्यांनी प्राप्त करून दिलं आणि हे खातंच महाराष्ट्राचं भाग्य बदलू शकतं
अशा प्रकारचं कार्य आज या खात्याच्या माध्यमातून त्यांनी करून दाखवलं. वाघाच्या किंवा वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी किंवा त्या दरम्यान मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी 5 लाखांची आर्थिक मदत वाढवून ती 8 लाखांवर केली. वन्य प्राण्यांमुळे होणारे शेतीचं नुकसान त्याकरता आर्थिक मदत 18,000 ते 25,000 केली. माझी बहीण वंदना हरदास घडसे ही मोहफूल वेचायला जंगलात गेली असता हिला वाघांनी पकडली आणि त्याच्यानंतर मग मयतीसाठी सुधीरभाऊनी 25,000 रुपये दिले आणि नंतर 2-4 महिन्यांनी मग ते 7 लाख रुपये मिळाले. राज्यातील काही अभयारण्यांना व्याघ्र प्रकल्पाची मंजुरीही मिळवून दिली. मी लोकांना आवाहन करतो की आपणही या राज्यात 6 व्याघ्र प्रकल्प आहे ते पाहण्यासाठी अवश्य या. वाघ हा या सृष्टीचक्रातला एक महत्त्वाचा प्राणी आहे जो सृष्टीच्या वनक्षेत्रामध्ये तृणभक्षी प्राण्यांना कंट्रोल आणि नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. आपल्याला याचं संवर्धन आणि संरक्षण करणं यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाच्या आधारे जीवन जगणाऱ्यांच्या जीवनात आनंद पसरवण्यासाठी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं टाटा ट्रस्टच्या सहकार्यानं बांबू प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. प्राइम मिनिस्टर नारायण मूर्ती दुनिया को नया इंडिया प्रॉमिस किया और आज ऐसा लगता है कि चंद्रपुर में उसका फ्यूचर इंडिया का साइट आज देख सकता है. टाटा ट्रस्ट अकेला कुछ कर नहीं सका. सपोर्ट है महाराष्ट्र गवर्नमेंट का और फाइनेंस मिनिस्टर का. हाथ हाथ पकड़ के साथ में इंडिया को आगे बढ़ेगा. अशिक्षित आणि बेरोजगार असलेल्या आणि केवळ गौण वनोपज गोळा करून त्याची विक्री करून त्यावर आपली गुजराण करणाऱ्या आदिवासी बांधवांना या प्रकल्पामुळे नवजीवनाची संजीवनी लाभली आहे. उस प्रशिक्षण केंद्र की कल्पना टाटा ट्रस्ट के माध्यम से जो आपने हमें मदद की टेक्निकल नॉलेज की मुझे विश्वास है कि ये देश का नहीं तो आशिया का सबसे अच्छा केंद्र बनेगा जिसके माध्यम से हम लोगों को रोजगार दे सकेंगे. और सिर्फ रोजगार नहीं दे सकेंगे, ये पर्यावरण युक्त रोजगार है जिससे प्रदूषण नहीं होता, जिससे हम इस वसुंधरा का रक्षण करने का काम करते हैं और लोगों को धन और मन दोनों में भी इस पर्यावरण का रक्षण करते हुए मदद होती है. तळागाळातील जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण, ते सोडवण्यासाठीची धडपड, प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी, प्रश्न सुटेपर्यंत त्याचा पाठलाग आणि पाठपुरावा या अंगीभूत गुणांमुळे यशोशिखराच्या पायऱ्या चढणाऱ्या सुधीरभाऊंना कधी मागे वळून बघण्याची वेळच आली नाही. शेतकरी राजा म्हणजे जनतेचा अन्नदाता. त्याचं जीवन सुकर व्हावं, तो समस्यामुक्त व्हावा, काळ्या मातीशी असलेलं त्याचं नातं अधिकाधिक दृढ व्हावं यासाठी त्याला आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टीनं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उचललेली पावलं बळीराजाच्या आशा उंचावणाऱ्या आहेत. शेतकऱ्यांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात अनेकविध योजनांची तरतूद करून सुधीरभाऊंनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. मी या विधानसभेच्या पवित्र सभागृहाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या 1,36,00,000 खातेधारक असणाऱ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की माझ्या शेतकरी बांधवांनो, हे सरकार तुमच्या पाठीशी आहे. बळीराजाचे अश्रू पुसावे एकच आहे आस, त्यांच्या अंगणी धनधान्याची उभी राहावी रास. हिततयांचे अंतिम आम्ही प्राणपणाने जपू, लाभेल माझ्या बळीराजाला सन्मानाचा धास. हे ध्येय घेऊन भारत हा कृषी प्रधान देश आहे हे आम्ही नेहमीच गौरवाने म्हणत आहोत. चंद्रपूर जिल्ह्याचा संपूर्ण सर्वांगीण विकास साधत असताना मूलभूत गरजांवरही सुधीर मुनगंटीवार यांनी आपली वेगळी छाप सोडली. मूल, बल्लारशा, पोंभुर्णा यासारख्या तालुक्यांसाठी शासनामार्फत कोट्यावधीचा निधी खेचून आणला आणि विकास कामांचा धडाका सुरू केला. आज
कर्मवीर स्वर्गीय कन्नवारांचा नाट्यगृहाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न झालं. डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नावाने सुरू होणाऱ्या अत्याधुनिक वाचनालयाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहाताने झालं. या मूळ नगरीत का सांस्कृतिक क्रांती करण्याचं हे केंद्र होईल हा माझ्या मनात विश्वास आहे. बल्लारशाह चंद्रपूरशी असलेलं सुधीरभाऊंचं अतूट नातं सर्व परिचित आहे. आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की ज्या कन्नमवारांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र निर्मितीच्या आधी आणि महाराष्ट्र निर्मितीनंतर या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं. या महाराष्ट्रामध्ये आपली एक अमिट छाप या ठिकाणी त्यांनी पाडली. दुर्दैवाने अशा या आपल्या मूळच्या सुपुत्राला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातलं काँग्रेसचं सरकार विसरलं होतं. त्याच महाराष्ट्राचे सुपुत्र मास कन्नमवारजी यांचं पहिलं स्मारक जर कोणी तयार केलं असेल तर ते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तयार केलं आणि म्हणून मी त्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आज सुधीरभाऊ चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. चंद्रपूरच्या खाचखळग्यांची खडानखडा माहिती सुधीरभाऊंना आहे. म्हणूनच चांदा ते बांदा असा विकासाचा मंत्र जपत सुधीरभाऊंनी चंद्रपूरचा झपाट्यानं विकास साधलाय. जिल्ह्यातील खेड्यांना शहराशी जोडून नव्या उद्योगांना चालना, बेरोजगारांना रोजगाराच्या नव्या संधी, विद्यार्थ्यांना सोयीसुविधा, महिलांचं सक्षमीकरण अशा प्रत्येक बाबतीत सजगतेनं विकास साधण्यात यशस्वी ठरले माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार. ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर शहराला स्मार्ट सिटीच्या रांगेत बसवण्यासाठी सुधीरभाऊंनी सातत्यानं चालवलेली धडपड अभिमानास्पद अशीच आहे. कोणत्याही शहराची विकासाची गती ही फक्त आर्थिक मापदंडावर मोजली जात नाही. जगामध्ये ज्या देशाला आपण प्रगत देश म्हणतो, ज्या शहराला आपण विकसित शहर म्हणतो, त्या शहरामध्ये आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या प्रत्येक क्षेत्राचा विकास जर झाला तरच ते शहर पूर्णत्वाने विकसित आहे असा त्याचा अर्थ धरला जातो. एक काळ असा होता की महाराष्ट्र जो चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्याचं वर्णन केलं जातं, तर असा लोकांचा समज होता की चांदा म्हणजे हे मागास विभाग आहे, हा अतिमागास विभाग आहे. पण धीरे धीरे हे लक्षात आलं की चांदा हा मागास विभाग नाही, तर चांद्यामध्ये आशियातलं सर्वात मोठं 2340 मेगावॅट वीज निर्माण करणारं केंद्र आहे. चांदा हे ऊर्जावान लोकांचं केंद्र आहे. चांदा हे महाराष्ट्राच्या 800 किलोमीटर दूर वीज नेऊन तिथं अंधारापासून प्रकाशाकडे नेणारा जिल्हा आहे. हा जिल्हा पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्यांचा जिल्हा आहे. आज जेव्हा जगामध्ये पर्यावरणाची चिंता केली जाते तेव्हा गडचिरोली असेल की चंद्रपूर, या जिल्ह्याचा सन्माननीय नागरिक हे अभिमानाने सांगू शकतो की जग चिंता करताय, पण आम्ही तर याची चिंता शेकडो वर्षापासून करतोय. गडचिरोली चंद्रपूर मधलं जंगल हे आज या राज्यामधल्या इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त पर्यावरणाचं रक्षण करणारा जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नव्या पिढीच्या बालकांना स्पर्धेच्या युगात अधिक सक्षम बनवण्याच्या दृष्टीनं चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करण्याचा धाडसी पण अभिनंदनीय निर्णय घेऊन सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीकडे एक दमदार पाऊल टाकलंय. आज आनंद होतोय, तर आजपासून
571 शाळा डिजिटल होत आहे, जिथं जगातलं ज्ञान सहजपणे विद्यार्थ्यांना स्क्रीनवर उपलब्ध आहे. जगामधलं जे नॉलेज आहे ते त्याला उपलब्ध आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी घेतलाय वसा महाराष्ट्राला बदलवण्याचा, राज्याला विकासाच्या वाटेवर वेगानं पुढे नेण्याचा, साऱ्या भेदाभेदांना मूठ माती देत उभ्या महाराष्ट्राला एक संघ करत एकजुटीनं नवा महाराष्ट्र उभा करण्याचा. भविष्याचा वेध घेत वर्तमानाला गती देणाऱ्या सुधीरभाऊंना हवी आहे फक्त प्रगती महाराष्ट्राची. समृद्ध, सुजलाम, सुफलाम महाराष्ट्र.